मला माहिती माझी कामगिरी नक्कीच करणार म्हणून मनुष्य घेऊन आले गोरा गोमटा टिंगा टुसका बत्तीस सिलेक्शन पण मनुष्य कोणी ग साधू महाराज साधू महाराज का ग गेल्या साधू महाराजांना या ठिकाणी घेऊन आल्या साधू महाराज अशी काम करतात का ग साधू महाराज अशी काम करतात काय झालं कोण म्हणतो साधू महाराज कसे काम करतात मी म्हणते अगं साधू संत लोक आहेत ते तुम्हाला माहितीये का ते साधू संत लोक आहे ना ते कुंभमेळ्यामध्ये तत्पर राहिले असे साधू संत महाराज काय करतात माहितीये का दिवसभर इकडे तिकडून मागो खाता हे फक्त दिवसाचे साधू आहे रात्री एकदम तडकलाशे तडकलास इले कोणता तरी साधूनी भेमकाडेले इले साधू ना चांगला साधू तिले पुसाय पासाय मटमले गेले ना मोठ्या मोठ्या जटाताकडे म्हणजे साधू महाराज बी अशी काम करतात मग तुम्ही एक काम करा काय काम करा साधू महाराज येत ना त्यांना आतमध्ये पाठवून द्या बाहेरून दरवाजे बंद करून घ्या आणि 8 दिवस तुम्ही घरी निघून जा तुमचे पगार चालू बाय 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 आई साहेब आम्ही हरामाचा पगार घेते नाही आणि मग आम्ही कष्टाचाच पगार घेतो तुम्हाला माहितीये का तुम्ही कसं कसं करता कुठं कुठं करता किती वेळा करता पाहून घेऊ घरी गेल्या आमच्या नवऱ्या सोबत मी तसंच करू दोनशे भत्ता लागाय बघून देणार घरी जाऊन असंच करणार बेटा हे काम चांगले नसतात बरं म्हणे आपले बापरे अग ह्या लपड्यात तुमच्या सारख्यानं पडायचं नाही अग तुम्ही जर अशी काम केले तुमच्या सारख्या तरुण मुली अग किती त्यांनी वनामध्ये सोडून निघून गेलेत ग आहे का नाही पण तुमचे नवरे चांगले म्हणाव तुम्हाला जीव लावतात ते मग आता तुम्ही जा आणि तुमच्या नवऱ्या संग मज्जा मारा ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय नमो आदेश 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 अहो इकडे उभी मी इधर एक उधर है तुमच्या उजव्या हाताला नाही हे कोण आहे रुमावती बाई साहेब रुमाबाई पुकारने का मतलब क्या आहे साधू महाराज लहानपणापासून मला साधू संत लोकांची फार आवडे साधू संत येते करा तोच दिपाळी आणि दसरा साधू संतांची किती भक्ती करावं किती सेवा करावं असं माझ्या मनाला वाटत रुमाबाई पुकारने के पहिले मी तुमको बता देता काय क्योंकि मैं ब्रह्मचारी साधु है औरत माने का मुंह देखता नहीं औरत माने की छाव पर गिर देता नहीं औरत माने का हाथ का खाना खाता नहीं ऐसा मैं बाल ब्रह्मचारी साधु है 12 वर्ष में थोड़े दिन बाकी रहे मैं इंद्रपुरी का राजा बनने वाला है तुम एक काम करो मुझे धर्म देने वाले हैं तुम मेरे को धर्म दो मेरे को जाने दो साधु महाराज मैं एक राजे की रानी माझे दरबार मध्ये तुम्हाला गोष्ट गोष्टीची कमी नहीं माझ्या दरबारामध्ये ये ना गांजा घोटा अपू चरस भंग सर्व काही मिळेल यानी तुम्हारे दरबार में जांगे भी मिलता है क्या बोला तूने गांजा गांजा बरोबर बरोबर अरे रुमा तूने मेरे को याद दिले क्योंकि मेरे मन में मेरे चेले लोग बहुत आते हैं कभी कभी क्या होता है चेले लोग के हाथ में छोटे छोटे बच्चे आते हैं हम क्या करते छोटे छोटे बच्चे को भगा देते फिर जांगे ओढ़ते गांजा मना गांजा गांजा ओढ़ते साधू महाराज तुम्हाला या ठिकाणी गांजा पण भेटेल पण मी तुम्हाला काही जर बोलले रक्त येणार ना अरे गुस्से आहे बरोबर आहे साधू संत लोकांना राग ही वस्तू नसते साधू महाराज बोलो तुम्हाला प्रेम माहिती का अरे रुमा तू कशी बात करे प्रेम क्या होता है हमको क्या पता प्रेम ऐसा नाश्ता कुत्ता है नहीं हो नाटक सिनेमा सरका दिखता है नहीं यानी इनका मतलब क्या हुआ फिर बरोबर साधू संत लोकांचं काम काय असतं दिवसभर गावामध्ये भिक्षा मागायची आणि संध्याकाळी जाऊन मठामध्ये आराम करायचा याच्या पलीकडे या लोकांना काही माहिती राहत नाही साधू महाराज बोलो तुम्हाला जरी प्रेम माहिती नसेल मी जर तुम्हाला प्रेम शिकून दिला तर चालेल का चलेगा कैसा प्रेम होता है मैं देखना चाहता हूँ बाद में मैं विचार करूंगा बाद में असे का है बस मनसे असे ना ओ झलकते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय